आपले वचन पूर्ण करून घेतल्यानंतर परशुराम आपल्या भावंडांचा निरोप घेऊन आपल्या मातीच्या शोधार्थ निघाला. तेव्हा तो शोक करून तो मातेस विनवणी करू लागला. माते माते तू कुठे आहेस? माते तुझ्या दर्शनासाठी मी आतुर झालो. माते तू कुठे आहेस? मला दर्शन दे माते, मला दर्शन दे, मला दर्शन दे माते. पुत्र परशुरामा, तुझी व्यथा मी समजू शकते. आपल्या मातेवर तुझं असलेलं नितांत प्रेम बघून मी तुझ्यावर प्रसन्न झाले. तू मला शोधण्यासाठी इतके कष्ट घेतलेस, तेव्हा माझ्या दर्शनासाठी तुला आणखीन थोडे कष्ट काढावे लागतील. माते तू फक्त आदेश दे, तुझ्या दर्शनासाठी मी कोणतेही दिव्य करण्यास तयार आहे. मग ऐक परशुरामा, मला जर तुला पूर्ण रूपात बघायचे असेल तर या सह्याद्रीच्या खोऱ्यात असलेल्या पवित्र अशा माहूर डोंगराला तुला प्रदक्षिणा घालावे लागतील. पण हो, प्रदक्षिणेच्या दरम्यान तू एकदाही माझ्या हाकेला मागे वळून बघायचे नाही, अन्यथा अनर्थ होईल. पुत्र परशुरामा, लक्षात ठेव, ही तुझी परीक्षा आहे. जशी तुझी आज्ञा माते. शिखर अचल वासी मूळ पीठ नायिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. अकर्णारुण वर्ण नेत्र श्रवणि दिव्य कुंडले, तोल ताति पुष्पहार भार भार दाटले. अष्टदंडी बाजु बंदी कंकणादि मुद्रिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. नील पद्मराग पाच हीर हे गला, पाय घोळ बोर माळ चंद्रहार हे गला. वैजनादि भूषणे च लोपल्याति पादुका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. इंद्र चंद्र विष्णु ब्रह्म नारदादि वन्दिते, आदि अंत ठावहीन आदिशक्ति भगवती. खंड चंड मुंड खंड खंड कारी अंबिका, धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. पर्वताग्रवासी पक्षी अंब अंब बोलती, विशाल शाल वृक्ष रानी डोलती भगवती. अवतार कृत्य सार जन्मुरादि तारका, धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. अनंत कोटि ब्रह्म मूर्ति पूर्व मुखी वैसली, अनंत गुण शक्ति दात्री विश्व जननी भासली. दव्य भागी दत्त अत्रि वाम भागी कालिका, धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. पवित्र मातृ क्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमी, वणूनि विष्णु दासनी दलाव पावला. वणूनि विष्णु दासनी जलाव पावला पुका, धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. लक्ष कोटि चंड कीर्ण सुप्रचंड विलपति, अंब चंद्र बदन चिंब दीप्ति माजि लोपति. सिंह शिखर अचल वासी मूल पीठ नायिका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका, धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. पुत्र परशुरामा, पुत्र परशुरामा, पुत्र परशुरामा. माते, पुत्रा तू हे काय केलेस? तुला मी सांगितले होते प्रदक्षिणा पूर्ण झाल्याशिवाय मागे वळून बघू नकोस म्हणून, तरी सुद्धा तू मागे वळलास. हे तू काय केलेस पुत्रा, हे तू काय केलेस? मला क्षमा कर माते,
पण बऱ्याच दिवसापासून तुझ्या दर्शनाच्या आशेनं अरे मातृप्रेमाच्या हाकेला मला नाही राहावं लागत. पण परशुरामा, मला मात्र आजपासून इथेच राहावे लागेल. म्हणजे? होय परशुरामा, आता मी ह्याच रूपात या स्थळी वास्तव्य करेन, माझ्या भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करेन. शिवाय परशुरामा, माझे हे स्थान पूर्ण शक्तीपीठ म्हणून प्रसिद्धीस येईल. माझे हे रूप अनेक भक्तांचे कुलदैवत म्हणून पूजले जाईल. शिवाय परशुरामा, माझ्या बरोबर तुझ्याही नामास इथे आदराने पूजले जाईल. माते, पिताश्रींच्या सांगण्यावरून मोठ्या कष्टाने तुझ्या दर्शनाची आस घेऊन इथपर्यंत आलो, तेव्हा कृपा करून माझी एकच इच्छा पूर्ण कर. बोल पुत्रा. माते, माते, मला तुझ्या भगवती स्वरूपाचं दर्शनाची ओढ लागली माते, तेव्हा कृपा करून मला तुझ्या ते अद्वितीय रूपाचे डोळे भरून दर्शन घडवून दे. मी तुझा शतजन्म ऋणी राहीन माते. पुत्र परशुरामा, जशी तुझी इच्छा. तेव्हापासून माता याच स्थळी त्याच रूपी वास्तव्य करते आहे अशी ही पुराण कथा. घरोघरी जागृत स्वरूपात राहून कुळाला आणि कुटुंबाला स्वास्थ्य व संरक्षण देणाऱ्या या देवतांपैकी माहूर हे सह्याद्री पर्वतावरील श्री रेणुकेचे हे जागृत स्थान आहे. उत्तुंग पर्वत श्रेणींनी वेढलेले आणि घनदाट जंगलांनी येथील सृष्टी सौंदर्य बहरलेलं असतं. व त्यात हे शिखरावर असलेले जुन्या पद्धतीचे छोटेसे मंदिर व आत रेणुका मातेची पूर्वाभिमुख अशी भव्य आणि प्रसन्न मूर्ती. ही मूर्ती बघून भाविकांचं मन तृप्त होतं. पवित्र अशा माहूरगडवासिनी रेणुकेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण शक्तिपीठांच्या पुढील क्षेत्राचा महिमा जाणण्यास वळूया.